आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस सक्षम आहे, परंतु आपापसामधील मतभेदांमुळे ताकद विभागली होती. आता पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी नेते कार्यकर्ते एकसंघ करण्यासाठी नियोजनबद्ध कार्य करणार असल्याचं माजी मंत्री तथा काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी सांगितलं आहे. उमेदवारीवरून वाद निर्माण झाल्यानं तारा राणी विकास आघाडी निर्माण झाली, मात्र भविष्यात तारा राणी आघाडीही काँग्रेसबरोबरच राहणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. प्रदीर्घ काळ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली, त्यामुळे आज सकाळपासून हातकणंगले शिरोळ तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आवाडे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यामध्ये दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव दादा पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे, प्रकाश सातपुते, विलास गाताडे, किसनराव कुराडे, काँग्रेसचे पक्षप्रदोष सुनील पाटील, अशोक सौंदुत्तीकर, बाळासाहेब कलागते, शशांक बावजकर, राहुल खंजिरे, राजूबाबा आवळे, राजगोंडा पाटील, शंकर शहा, अहमद मुजावर, सर्जेराव शिंदे, शेखर पाटील, दर्गू गावडे, महेंद्र बागी, अनंदा धनवडे, दामोदर सुतार, राजू नदाफ यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता. यावेळी आगामी राजकारणाबाबत नूतन जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांना छेडला असता पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी सांगितलं. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील मतभेद बाजूला ठेवून आणि पदाधिकारी कार्यकर्ते याबरोबरच पक्षापासून बाजूला गेलेल्यांना बरोबर घेऊन काँग्रेसच्या वाट्याला येणारे उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हा सक्षम आहे, पण मतभेदांमुळे ताकद विभागली होती. मात्र आता पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील नक्कीच राहणार आहोत असं त्यांनी सांगितलं. सर्व नेत्यांनी ठरवलं तर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची सत्ता येऊ शकते असं त्यांनी आवर्जून यावेळी सांगितलं. जिल्हा परिषदेमधील राजकारणाबाबत छेडला असता आवाडे गटाला न्याय मिळत नसल्याने उमेदवारीवरून वाद निर्माण झाला होता. त्यातून तारा राणी विकास आघाडी समोर आली. आता मात्र तारा राणी आघाडीही काँग्रेससोबत राहणार असून जिल्हा परिषद अध्यक्ष निवडण्याची वेळ आल्यास काँग्रेसचा अध्यक्ष होईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान शुक्रवार दिनांक 25 जानेवारी रात्री नूतन जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे हे पदभार स्वीकारणार आहेत. तत्पूर्वी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीपासून कोल्हापूरपर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. तर कोल्हापूर येथील तारा राणी चौकातून दुपारी 1 वाजता जिल्हा काँग्रेस कमिटीपर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी 1 वाजता तारा राणी चौकामध्ये उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.